या स्पीड न्यूज चे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सोमवारी 8429 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 8215 जण निगेटिव्ह तर 214 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आजवरची कोरोनाबाधितांची संख्या आता 136627 इतकी झाली आहे. सोमवारी प्राप्त अहवालात उपचारादरम्यान 3 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद असल्यानं आजवरची मृतांची संख्या 3009 इतकी झाली आहे. 233 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यानं आजपर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्यांची संख्या 131523 इतकी झाली आहे. 2095 जण सध्या विविध रुग्णालयातून उपचार घेत असून 116 तपासणी अहवाल हे अद्याप प्रलंबित आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार सोमवारी शहर परिसरात 14 कोरोनाबाधितांची भर पडली. यामुळं आजवरची एकूण रुग्णसंख्या 28614 इतकी झाली आहे. कोणत्याही मृताची नोंद नसल्यानं दिलासा मिळाला असला तरी आजवरची कोरोनाबळींची संख्या 1408 इतकी झाली आहे. सोमवारी एकूण 2127 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 2113 अहवाल हे निगेटिव्ह तर 14 अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले. 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे आजपर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 27126 इतकी झाली आहे. कोणतेही अहवाल प्रलंबित नसून सध्या 80 रुग्ण हे विविध रुग्णालयातून उपचार घेत आहेत. लस उपलब्ध होण्यामध्ये सोलापूरला सापत्नपणाच वाट्याला आलाय. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाला अर्थ उरला नाहीये. दुसरीकडं इथल्या लोकप्रतिनिधींना याचं कधी गांभीर्य उमगलेलं नाहीये. आज आठवडा झाला शहरात लसीकरणाच्या नावानं बोंब आहे. याबाबत कोणी बोलायला तयार नाही. शहरातून कोरोना नाहीसा झालाय, आता लसीकरणाची गरज नाही, असाच बहुधा प्रशासन यंत्रणेचा समज झाला असावा. अन्य शहरांमधून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होते, सोलापुरात मात्र याचा तुटवडा कसा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होते आहे. स्मार्ट सिटीचं काम सुरू असलेल्या खड्ड्यात पाऊस पडल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. शिवसेनेच्या वतीनं खड्ड्यात प्रतिकात्मक नाव सोडून स्मार्ट सिटीच्या कामाचा निषेध व्यक्त करण्यात आला. स्मार्ट सिटीच्या कामामुळं नागरिक हैराण झाले असून स्मार्ट सिटीचं काम म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं असा प्रकार असल्याचं विजय पुकाळे यांनी सांगितलं. आषाढी एकादशी दिनी अर्थात मंगळवार दिनांक 20 जुलै रोजी श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते पहाटे 2:20 ते 3:30 पर्यंत होणार आहे. दरम्यान आषाढी वारीला दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता आणि कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या 9 गावांमध्ये शनिवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 पासून रविवार दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम थंडावल्यानं सर्वसामान्य सोलापूरकरांमधून नाराजी व्यक्त केली जाते आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात सोलापूर शहर जिल्ह्यासाठी लस उपलब्ध होणं गरजेचं असताना अत्यंत अल्प प्रमाणात शासनाकडून सोलापूर जिल्ह्यासाठी लस उपलब्ध करून दिली जात आहे. पुणे विभागीय कार्यालयातील जिल्ह्याच्या मानानं पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात लसीचं प्रमाण हे अत्यंत अल्प असून ती अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होण्याची मागणी करून देखील सोलापूर शहर जिल्ह्यासाठी लस उपलब्ध होत नसल्यानं महापौर श्री कांचना यन्नम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूरकरांसाठी लस उपलब्ध करून देऊ शकत नसतील तर यापुढे पालकमंत्र्यांनी सोलापुरात येण्याची गरज नाही असा सज्जड दमच महापौर श्री कांचना यन्नम यांनी पालकमंत्र्यांना दिलाय.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. ओबीसींचा इम्पॅरिकल डेटा केंद्राकडून मिळावा म्हणून सभागृहात ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली, तसंच अध्यक्षांचा माईक ही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी आमदारांवर कारवाईची मागणी केली, तर सभागृहात धक्काबुक्की झालीच नसल्याचा दावा भाजपनं केला. मात्र विधानसभेत केलेल्या गैरवर्तनाबद्दल महाराष्ट्र विधिमंडळातून भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी विधानभवनातून निलंबन झालं. निलंबित झालेल्या 12 आमदारांमध्ये संजय कुटे, राम सातपुते, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावळ, नारायण कुचे, गिरीश महाजन, आशिष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर, कीर्तिकुमार भांगडिया, हरीश पिंपळे यांचा समावेश आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं ओबीसी आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबलचक रांग लागलेली होती. या प्रसंगी पोलिसांनी 200 आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. रासपचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर यांनी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला. याबाबत अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, तसंच ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसवराज बगले यांनी केली आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत दर्वी मार्केट अँड दर्वी क्लॉथ मार्केट, जेंट्स शूटिंग शर्टिंग विश्वातलं अग्रगण्य नाव.